बघा दियांशिका चालली फिरायला आता परत एकदा नेहमीप्रमाणे पप्पा शाळेतून आले की लगेच तिला फिरायला, प्लस मलाही फिरायला खूप आवडतं. सो आता आम्ही फिरायला निघालेलो आहोत. ये हा पहा वाड्याचा एंट्रीचा भाग. इकडे समोर पण खूप मोठा डोंगर आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत पार्टी करायला. आणि इकडं बघा पूर्णपणे आता धुक्याने आणि पावसाने हा पूर्ण भाग पूर्णपणे झाकून गेलेला आहे. हे बघा इकडं पण डोंगर आहेत खूप, पण आता एक सुद्धा दिसत नाहीये. आणि जिकडं आता तुम्हाला पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतंय तिकडंच आम्ही चाललेलो आहोत. हे आहे भाताचं खाचर. इथं अगोदर भात असतो म्हणजे सीझनला. आता बघा पाऊस एवढा पडतोय, ओढ्याला पाणी आलंय परत इकडं. आणि आता जे व्हाईट व्हाईट दिसते का इकडं बाबळी आहेत तिकडं, तिकडंच आम्ही चाललोय. हाय एव्हरीवन, वेलकम टू दियांशिकाज वर्ल्ड. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आज दिनांक आहे 2 डिसेंबर 2021. आम्ही चाललेलो आहोत आउटिंगला ऍज युजुअल. आणि पहा ही दियांशिका, बघू दियांशिका कशी दिसते आज, कशी दिसते बघा. हे दियांशिका लिपस्टिक लावून ठेवली, सगळी लिपस्टिक खराब केली. आणि आज कशाची पार्टी आहे बाळा? आ नूडल्स. किस खुशी मे है आज नूडल्स बाळा? तुम्हारे खुशी मे, मेरी खुशी मे. ओके, हे आहे स्वामींचं मंदिर, वाड्यातलं फेमस आहे ठिकाण. इथं बरेच लोक रोज संध्याकाळी येतात फिरायला. आणि इकडं बघा की आम्ही पाठीमागं एकदा जेवायला गेलेलो, तो व्हिडिओ आम्ही शेअर केलेला होता आणि तो ह्याच भागातला होता. आता आम्ही फक्त त्यावेळी डोंगराच्या मध्यभागी होतो, आता डोंगराच्या टॉपवरती जाणार आहे. आणि बघा प्रचंड धुकं आहे आत्ता सध्या, दुपारची वेळ आहे तरी सुद्धा काही सुद्धा दिसत नाहीये. वरती गेल्यानंतर तुम्हाला वाडा अजिबात दिसणार नाही तिथून. ह्या साईडला बघा हे गावच आहे, गावाचं नाव काय आहे या, पावडेवाडी ना, पावडेवाडी आहे ही. आणि इकडंच आता दिसत नाही, इथून गुडदुबाई डोंगर दिसतो पण आता अजिबात दिसत नाही. पूर्ण धुक्याने व्हाईट 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 दिसतंय सगळं. बघा असा जंगल रोड आहे, खूप छान सुंदर असा रोड आहे हा डोंगरा डोंगरातून. आता सध्या आम्ही डोंगरावरच आहे, सध्या वरती चाललेलो आहोत डोंगरावरून. आणि त्या दिवशी जिथं आम्ही जेवायला आलेलो होतो तो इथूनच जवळ असा, ह्या साईडला आम्ही आतमध्ये गेलेलो, तिकडंच आहे तो पॉईंट. इकडून गेलेलो आम्ही खालो छानपैकी. हा बघा रस्ता आम्ही डोंगरावर आहे, हे बघा डोंगर. इकडचा भाग आता खरं तर काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुक्यामध्ये झाकून गेलाय. फक्त जे जवळजवळची जी झाडं आहेत ना तेवढंच दिसतंय, आतला अजिबात काहीच दिसत नाहीये. हे बघा डोंगराची साईडची बाजू म्हणजे इकडं दाखवते. आम्ही इकडं जेवायला गेलेलो होतो, आता पूर्णपणे झाकलेला आहे. हा पहा रस्ता, पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाऊस असतो, खूप पाऊस असतो इकडं, भात शेती केली जाते म्हटल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की इकडं पाऊस किती असेल. आणि हे बघा कसा रस्ता खचलेला आहे आणि धुकं हळूहळू तुम्हाला दिसत असेल आता बघा थोडंसं. आणि इकडं पण बघा डोंगराच्या या साईडून फक्त हे जवळची झाडं दिसत आहेत, पलीकडे पूर्णपणे धुक्यामध्ये हरवलेले डोंगर आहेत. गाव वगैरे अजिबात काही सुद्धा दिसत नाहीये, केवढे मोठे डोंगर आहेत बघा. आणि हे बघा असे डेंजर डेंजर वळणं असतात. आम्ही माझं लग्न ठरल्यानंतर आमच्या स्कूलची जी ट्रिप आलेली होती पहिल्यांदा, आम्ही त्यावेळी इकडं आलेलो होतो वाड्याला सर्वजण, आम्ही 25 जण आलो होतो त्यावेळी ह्याच घाटातून आलेलो. त्यावेळी म्हटलेलं बापरे केवढं मोठं डेंजर एरिया, कारण आमचा एरिया पडतो फलटणचा, सरांचा पडतो बारामतीचा. आणि त्या दोन्हीही ठिकाणी अजिबात डोंगर नाही आहेत, अशी झाडीच नाही आहे म्हणजे. आणि इकडं पूर्णपणे जंगल एरिया. तुझ्या शाळेचं, तुझ्या शाळा आता ऑनलाईन आहे, सगळी मोबाईलवरची शाळा आहे तुझी. बघा जंगल कसं आहे इकडं बघा जंगल. काय म्हटली बाळा? हो बिबट्या राहतो, त्याचं घर आहे ना इकडं. आणि पहा हे बघा आम्ही आता डोंगराच्या वरती 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 यायला लागलेलो आहोत. आणि हे व्हाईट दिसतंय ते पूर्णपणे धुकं आहे, डोंगर आहेत आतमध्ये. जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला समजतील कसं आहे ते. आणि हे बघा धुकं कसं दिसतंय, भारी भारी भारी. वरती हे टॉपला आहे आम्ही डोंगराच्या एकदम, आणि इथून सगळे डोंगर आहेत खूप दिसतात म्हणजे स्पष्ट असल्यानंतर. आता हे खरं तर याच्यामुळे दिसत नाही आहे धुक्यांमुळं. आणि आत्ता आम्ही इथं आलेलो आहोत वाड्या घोडेगावला जातो तो एरिया आहे हा, थांबलोय इथं. आता लगेचच तुम्हाला वाड्याची दुसरी बाजू म्हणजे इकडं वाडा नाहीये, इकडं चास्कामन धरण आहे, परत शिंग
शंभूचा डोंगर आहे, तो एक परिसर खूप सुंदर आहे शंभूचा डोंगर म्हणून, तो पण व्हिडिओ मी एक वेळ शेअर करेन, कारण त्या डोंगरावर जायला खूप चालत जावं लागतं आणि खूप थकल्यासारखं होतं म्हणून आत्ता काही आम्ही प्लॅन करत नाही. आणि आत्तासुद्धा आता मी जिथं चाललेले आहे ना, तो शंभूचा जो डोंगर आहे तो इथून आता धुक्यामुळं अजिबात दिसत नाही आहे. बघा आता मी दाखवते पुढे, बघा हे बघा पूर्ण व्हाईट 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 दिसते, पण ॲक्च्युली हा जो स्पॉट आहे ना इथंच डोंगर आहेत खूप उंच, आणि या भागाच्या तिथंच पाणी आहे, म्हणजे तिथं सगळं ते चास्कमन धरणाचं पाणी दिसतं असं आहे पाणी. आणि इकडं बघा हे सगळं जंगल आहे, आणि सध्या जरा बिबट्यांमुळं जरा भीती वाटते, कारण धरणाच्या पलीकडच्या साईडला आहेत बिबटे, इकडे यायला पण काही कमी करायचे नाहीत, मला एकटीला बघून पकडतील. हे बघा इकडचा हा एरिया असा दिसतो. आणि ह्या रस्त्याच्या आता मी पलीकडे चालले, म्हणजे जिथं गाडी पार्क केलेली आहे तिकडं, इथं सरांनी गाडी पार्क केलेली आहे. आणि हे दिसतंय का समोर ते सगळे डोंगर आहेत, आणि हा जो जवळचा हा डोंगर दिसतोय का, काही जवळ नाही आहे, ह्या डोंगराच्या वरती पण एक खूप मोठा डोंगर आहे, आणि त्याच्या पण वरती जो मोठा डोंगर आहे तो म्हणजे गडदुबईचा. आणि इकडं बघा कोणाच्या तरी गाडीचा प्रॉब्लेम झालाय. आम्ही हे बघा आलेली आहे गाडीजवळ, दियांशी का आम्ही चाललो सगळं साहित्य घेऊन, छत्र्या वगैरे मस्तपैकी घेतलेला. नाही तो म्हटला माझी बहीण येत नाही तोपर्यंत मी येणार नाही. अजून म्हटला की माझी बहीण तू का नाही आणली मम्मा, अशी म्हटली. मग तो म्हटला आम्ही नाही येणार, जा माझ्या बहिणीला आण. काय त्याला कळलं नसतं, त्याला मी सांगून आले म्हटलं की तुझी बहीण काय गाडीतून उतरत नाही अजिबात. खरच तुला तर मिशी आली रेड कलरची. अरे खरच मिशी आली. चला आम्ही चाललो पार्टी करायला, दे मला बॅग दे छत्र, चल लवकर दे अंशिका. काय भेटलं, काय ती छोटस झाड आहे. चलो देखो ये नजारा कैसा लग रहा है अभी, आज भी वाड़ा में सभी जगह फॉग ही फॉग चल रहा है, और दियांशिका अभी बहुत ही ज्यादा खुश हो रही है. कसा दिसतो ससा दिया, कुठे जायचं बाळा, मोठ्या दगडावरती जेवण करायला. बर बर चालते. आता डोंगरावरती आहे आम्ही, खाली दिसतात का गाव आहे, हे वाडा नाही आहे. इकडं जे पूर्ण आता अजिबात स्पष्ट दिसत नाही तिकडं वाडा आहे. आम्ही फक्त इथं 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहोत या डोंगरावरती, आणि खरंच खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय. आणि बापरे खरंच खूप पाऊस झालेला आहे, म्हणजे जसं इतर दिवसामध्ये खाचरं भरतात का, सेम तशी आत्ता हिवाळ्यामधल्या पावसात पण खाचरं भरलेले आहेत. काल सकाळी 10 वाजल्यापासून वाड्यामध्ये इतका पाऊस होता की रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत पाऊस चालू होता, त्यामुळे या 24 तासामध्ये एवढा पाऊस पडलाय की सांगू शकत नाही. त्यामुळेच हे खाचरं भरलेलं आहे, त्यामुळं यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचं खरंच खूप नुकसान झालेलं आहे. आता बघा दियांशिका कुठपर्यंत पोहोचली, हे बघा दियांशिका. आणि हा आहे आमचा नेहमीचा स्पॉट, हे बघा आता आम्ही डोंगर उतरून डोंगराच्या निम्म्या अंतरावर आलोय, आणि इकडं बघा डोंगर आहे अजून. हे बघा इकडं इकडं आहे, हे व्हाईट व्हाईट दिसतंय तिकडं घोडेगाव आहे, हे पहा. आणि इथं आम्ही नेहमी जेवायला येतो, छान स्पॉट आहे, म्हणजे मोठाचा खडक आहे आणि मस्त बसायला वगैरे येतं. आणि दियांशिका सगळी कुसळांनी भरलेली आहे, आता दियांशिकाला सगळे इंजेक्शन. कशाला यायचं, उचलून घेतली असती का नाही. हे बघा पशुपालन इथलं, आणि खाचरं दिसत आहेत का पाण्याने भरलेले आहेत. इकडं पण बघा आहे का, सगळी खाचरं गच्च भरलेली आहेत. हे डोंगरावरती छोटे छोटे नुसते स्पॉट दिसत, पण ती सगळी शेती आहे. आणि तिकडं समोर एकदम एकदम इकडं असा वाडा आहे, आणि तो आता काही दिसत नाही. नाहीतर ह्या स्पॉटवरून धरण पण खूप सुंदर दिसतं.
बघा आहे की नाही सुंदर परिसर हा वाड्यातला, मस्त एन्जॉय करा. आणि आम्ही आता आलेलो आहोत पार्टी करायला. काय म्हणते बाळा? आयडिया? ओ तुफान आयडिया. तर दियांशी काय म्हणते, तुफान आयडिया आहे की नाही इकडे फिरायला यायची आता ह्या पावसामध्ये, हिवाळ्यातल्या पावसाळ्यामध्ये, हिवसाळा मस्त मस्त. शाळा सुरू झाल्यात 1 डिसेंबरला, पावसाने फील आणलाय नेमका. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यासारखा सेम सुंदर. आणि आता आम्ही खरं तर पार्टी करायला आलेले आहेत. पार्टीचं कारण स्पेशली असं काहीच नाहीये, पण पार्टी कशाची आहे ते बघाच आता थोड्याच वेळात. ही बघा कुसळ काढायचं काम चाललेलं आहे. आणि कुसळ काय इथं टाकू नका, कारण आपण इथं बसणार आहोत. बघू दियांशिका. हाय. ही बघा सगळ्यात बिझी व्यक्ती आमच्या घरातली, मोबाईल मध्ये सध्या बिझी आहे. कशी दिसती, भारी ना? आता ह्यांचा फोटोशूट चालणार आहे थोड्या वेळाने. सो आता आम्ही अगोदर पार्टी करून घेतोय. शेजोड आमची लिहिलेलं आहे हा. कशी क्यूट दिसते का नाही दियांशी? का सस झाली आज? काय आणले बाळा? चायनीज. चायनीज पार्टी आहे, गरम गरम चायनीज आणलेलं आहे आता आम्ही. आणि ह्या सुंदर वातावरणामध्ये आमची ही छोटीशी फॅमिली, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब सध्या पार्टी करायला आलेलं आहे. आणि दियांशिका छत्री कोणाला देत नाही. चला घातले की झरके. चला खा. काय आवडतं? खोट बोलते. आम्ही चायनीज खाल्लं पण एक घोटाळा झालेला आहे. तो बघ आणलं पण ते सगळं पाणी सांडून गेलं, त्यामुळे आता पाणीच नाही आम्हाला. कशाला? नाही मला, मला बारिश मध्येच भिजायचंय. बघ किती छान बारिश आहे. बडा मजा आया. अरे ही आमची शॉर्ट ट्रिप आता पण झालेली आहे. ऍज युजल आम्ही नेहमी असं इकडं कुठं वाड्याला, वाड्याचाच भाग असतो, सेंटर वाडा पकडून साधारण 1-2 5 किलोमीटर अंतरावर जातो. आणि मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे आमचं असं बाहेर होतं. आणि कोरोनापासून तर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. फक्त मध्यंतरी जरा बिबट्यामुळे आम्ही ते कमी केलं होतं, आता हळूहळू पुन्हा वाढलेलं आहे. बघा दियांशिका. दियू हाय, लुकिंग सो क्यूट बच्चा. ह्या बैलांना भिवून आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत, कारण आमच्या स्पॉटच्या जवळ आलेली. सो आता आम्ही चाललेलो आहोत. आजचा हा वाड्याचा नजारा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही दियांशिकाज वर्ल्ड हा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय. दियांशिकाला सगळ्या ड्रेसला लागलेले आहेत कुसळ. हा बघा रस्ता, एवढं टर्न आहे डेंजर ग्राउंडला.
आहे पूर्ण म्हणून हे व्हाईट व्हाईट दिसतंय तुम्हाला पुढे. दिस ब्युटिफुल सॉन्ग डेडिकेटेड टू दिस ब्युटिफुल नाही हँडसम मॅन. डोंगर उतरवून खाली आलेलो आहोत बघा. आणि हो सगळ्यात महत्वाचं होती यायची का गाडी चालवते बघा कशी चालवते गाडी. तिला लवकर गाडी शिकायची. ती मला नेहमी म्हणत असते मम्मा तुम्हाला भांडी घासायला शिकव, स्वयंपाक करायला शिकव, पप्पा तुम्ही मला गाडी चालवायला शिकवा. सो बघा तिला पण आता खूप लवकर सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आलो आम्ही आता थोडं थोडं जवळ आलो. इथून बरोबर 1 किलोमीटर अंतरावर वाडा आहे. आणि ही माझं पिल्लू बघा आली आली ड्रायव्हर ना असं नसतं बघायचं. काय म्हटली तू? आहे ड्रायव्हर. ए ड्रायव्हर पुढे बघून चला, नीट चालवा गाडी. ड्रायव्हर नीट चालवा की कसा खड्डा बिड्डा बघताय की नाही तुम्ही? कुठं बघताय? नाही बघत. चांगलं आहे हे बघा. आता आम्ही वाड्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत. आणि हा डोंगर आहे ना तिथं सगळा वाडा लागून आहे. आणि हे जे समोर दिसते का इकडं सगळं चासकमन धरण आहे बरोबर. म्हणजे गावापासून जास्तीत जास्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. इकडं आहे हे गाव. हा जातो इकडं धरणाकडे रोड. आणि इकडं आहे आता वाडा. इकडं बघा आता आम्ही चाललेलो आहोत वाड्याला. हे बघा वाडा गाव. 1995 मध्ये 1994 मध्ये हे गाव इकडं पुनर्वसित केलेलं आहे. 25 वर्षामध्ये एवढं गावामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे की प्रचंड झालेले आहे. हे बघा भीमाशंकर मंदिर वाड्यातलं खूप सुंदर मंदिर आहे. या मंदिराचाही आतला भाग मी तुम्हाला एक वेळ दाखवेनच व्हिडिओमध्ये. हे बघा आता मी वाड्यामध्ये चाललोय. बघा वाडा बोर्ड नाही तर तुम्हाला वाटायचं वाडा म्हणजे नक्की काय. वाडा हे गाव आहे. हे बाजारपेठ वगैरे छान आहे. ह्या भागातलं हे सगळ्यात मोठं व्यापारी गाव आहे. शिवकालीन व्यापारी गाव आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे घरापाशी पोहोचतोय आमच्या. कसा आहे वाडा बघा. घरं पण कशी आहेत.